कामोठ्यामध्ये आचारसंहितेचा भंग झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते संदीप पराडकर आणि वैभव पाटील या दोघांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामोठ्यामध्ये पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 सुमारास घडली असून शेकापच्या या कार्यकर्त्यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत नगरसेवक विकास घरत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, मी विकास नारायण घरत, प्रभात मंदिराचे नगरसेवक. आज 4:30 सायंकाळी सत्यकुंज या कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे आर्थिक आमिष देण्याचा लोकांना प्रयत्न केला होता आणि त्याच सोसायटीमधून काही लोकांनी आम्हाला कळवण्यात आलं की इथे अशा अशी कार्यक्रम होत आहे पैसे वाटपण्याचा. तेव्हा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी RPI आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन तिथे गेल्यानंतर आम्हाला असं दिसण्यात आले की दोन युवक स्लिपा व पैसे घेऊन एकत्र यांना आमेज दाखवत आहेत. त्याच्यामुळे आम्ही पोलीस पथकाला व आपला भरारी पथक आहे त्यांना कळवण्यात आले आणि त्यांना आम्ही आत्ता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून असा दिसून येतो की आज राष्ट्रवादीने कोणत्याही प्रकारचा काम वगैरे न करता लोकांना पैसे देऊन आपल्या मतं करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा येथील जनता ही त्यांना त्यांनी जो भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे ते विसरणार नाही आणि जो आपल्या माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कार्यशैली आणि काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर प्रभावित होऊन नक्कीच येणाऱ्या काळात आपले श्रीरंग अप्पा बारणे हे विजयी होतील असं मला नक्कीच वाटतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.